नमस्कार, मी आशिष जाधव, जी 24/7 रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पत्रव्यवहार चाललेले आहेत. राजभवनात बसलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी, वर्षा आणि मातोश्रीत असलेले मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पत्र लिहिलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्रात उत्तर दिलं, ते सुद्धा पत्र लिहूनच दिलं. त्यानंतर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे पत्र शरद पवारांनी लिहिलं त्यामध्ये त्यांनी राज्यपालांच्या पत्राची दखल घेतली. एवढंच नाही तर खरपूस समाचार घेताना राज्यपालांच्या या पत्रानं आपल्याला शॉक बसलाय. हे अशोभनीय आहे, धक्कादायक आहे, अशा प्रकारचा आशय हा शरद पवारांनी त्यांच्या पत्रात लिहिला. राज्यपालांनी त्यांच्या पदाचं अवमूल्यन केलेलं आहे अशा पद्धतीनं जेव्हा शरद पवार लिहितात, ते सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहितात, तेव्हा पुढे राजकारण कसं रंगणार आहे राज्यातलं याची चुणूक दिसते किंवा लागते. त्यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे की हा जो पत्र प्रपंचमध्ये झालेला आहे यातून राज्यात पुढं काय होऊ शकतं, दबाव तंत्राचा भाग हा दोन्हीकडनं असेल तर तो नेमका कसा आहे, आणि खास करून शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना जे पत्र आहे त्याचा नेमका अर्थ काय, त्यात राज्यपाल नियुक्त आमदारकीची यादी ही निश्चित झालेली आहे, त्यावरती कदाचित मंत्रिमंडळाची मोहरसुद्धा उमटली जाईल आणि तो प्रस्ताव मग राज्यपालांकडे धाडला जाईल, राज्यपाल त्यामध्ये काही आडकाठी आणतील म्हणून हायकोर्टाचा सुद्धा दरवाजा ठोठवायचा का, हा सुद्धा विचार विनिमय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे. त्यामुळंच हा जो मधला पत्रप्रपंच आहे, राजभवन टू वर्षा आणि सिल्वर ओक टू पंतप्रधान निवासस्थान दिल्ली, या पत्रप्रपंचाचाच आज आपण पुन्हा एकदा धांडोळा घेणार आहोत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपचे आमदार निरंजन डावखरे आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार माजी आमदार ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर सुद्धा आहेत, तसंच आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते अंकुश काकडे आहेत. याशिवाय आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरेसुद्धा जोडल्या जाणार आहेत, तसंच आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुखसुद्धा आहेत. मी सुरुवातीलाच जनार्दन चांदूरकर यांच्याकडे जातो आहे. हां, ते थोड्या वेळाने आपल्याला जॉईन होत आहेत असं सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळं मी निरंजन डावखरे यांच्याकडे जातो आहे. निरंजन डावखरे हे भाजपचे आमदार आहेत, पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते होते. निरंजन डावखरे, राज्यपाल जेव्हा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात आणि त्या पत्राची दखल घेऊन शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहितात, त्यामध्ये ते असं म्हणतात की हे राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र वाटतच नाही आहे, हे पत्र राज्यपालांनी एका पक्षाच्या प्रमुखाला लिहिलं आहे असं वाटतं आहे. राज्यपाल असं कसं करू शकतात? राज्यपालांना जे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे ते त्यांनी घटनेच्या चौकटीत राहून दिलेलं आहे, हेही सांगायला पंतप्रधान मोदींना शरद पवार कमी करत नाही आहेत. एवढंच नाही तर हे तुम्ही बघा काय चाललं आहे ते, असं सुचवत आहेत. निरंजन डावखरे, आशिष जी, खरं तर राज्यपाल हे महाराष्ट्राचं प्रमुख पद आहे, त्यांच्याबद्दलचं फार जास्त वक्तव्य मी करणं योग्य नाही, पण आपल्याला एक गोष्ट समजून घेणं अतिशय गरजेचं आहे की हा जो मुख्य पत्रव्यवहार झाला त्याचा मूळ जो गाभा आहे तो मूळ गाभा हा आहे की आपल्याकडे आपण हॉटेलं उघडतो आहे, बार उघडतो आहे, वाईन शॉप उघडतो आहे, मग मंदिरं का उघडत नाहीत? आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की या मंदिरांच्या माध्यमाने त्या त्या भागातली जी आर्थिक चळणवळण आहे ती चालते, आणि ती इकॉनॉमी जी आहे त्या इकॉनॉमीला सपोर्ट करण्यासाठी खरं तर त्या मंदिरांच्या माध्यमाने फार मोठी मदत होते. आज आपण बघतो आहे की तिरुपती चालू आहे, वैष्णोदेवी चालू आहे, आणि या याच्यामधनं फक्त शिर्डी आणि महाराष्ट्रामधले जे प्रमुख देवस्थान आहेत, म्हणजे आज आता नवरात्री आहे, तुळजापूर असेल, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर आहे, हे सगळे बंद आहे, आणि त्याच्यामुळे तिकडच्या परिसरामधले म्हणजे छोट्या छोटा एखादा व्यापारी जो फूल विकतो किंवा त्या तिकडे असणारे बाकीचे जे व्यापारी आहेत
त्या तिकडच्या अर्थकारणाला फार मोठा अंकुश या निर्णयामुळे पडतो. आणि त्याच्यामुळे राज्यपालांनी एकच या पूर्ण पत्रामध्ये प्रश्न विचारलात की आपण मंदिरं का उघडत नाही आहे, म्हणजे आपण हॉटेल उघडण्याच्या संदर्भातली भूमिका घेतोय, आपण त्याच्या संदर्भातली एस ओ पी देतोय, आपण वाईन शॉप उघडलं त्याच्याबद्दल एस ओ पी देतोय, आपण आताच आपल्या बातम्यांमध्ये बघितलं की ग्रंथालय उघडतायत, मेट्रो चालू होत आहेत, सगळ्याच गोष्टी चालू होत आहेत, मग मंदिरं का ओपन होत नाही आहेत, हा एक प्रश्न जो सर्वसामान्यांच्या मनात आहे तोच राज्यपालांनी त्या पत्राच्या माध्यमाने हा मांडलेला आहे. मी तुम्हाला थोडं अडवतोय. थोड्या वेळापूर्वी बातमी आलेली आहे की घेऊन त्याच्यामध्ये मिशन बिगिन अगेनचा पुढचा टप्पा, त्याचा जी आर आताच निघालेला आहे. त्यामध्ये उद्यापासून मुंबईमध्ये मेट्रो 6 महिन्यानंतर सुरू होते, ग्रंथालय सुद्धा सरकारी खासगी सगळी सुरू होत आहेत, दुकानं रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत, रिसर्च प्रॅक्टिकलसाठी लॅब ही खुली राहणार आहे, आठवडा बाजार ठिकठिकाणी मुंबईसुद्धा आता सुरू होणार आहे, तरीसुद्धा मंदिरं मात्र सुरू होणार नाहीत. राज्य सरकार मंदिराच्या बाबतीतल्या भूमिकेवरती ठाम दिसत आहे. माझा प्रश्न असा आहे निरंजन डावखरे, मंदिराचा प्रश्न माहिती नाही का राजकीय झाला आहे, पण राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलेलं आहे त्याचा जो सूर आहे, त्याची जी भाषा आहे, त्याचा जो आशय आहे, तो आक्षेपार्ह आहे, तो अनेकांना वाटतोय, घटनातज्ज्ञांना वाटतोय, एवढंच नाही तर शरद पवार सुद्धा त्यांच्या पत्रात मोदींना तेच सांगतायत की हे बघा राज्यपाल कसं लिहितायत, ते एका पक्षप्रमुखाला सांगतायत हिंदुत्व काय आहे, तुम्हाला विसर का पडलाय, धर्मनिरपेक्ष कधीपासून वागायला लागलात, तुम्ही कधीपासून सेक्युलर झालात, हे जे राज्यपाल सांगतायत ना, देशभर चर्चा सुरू झाली आहे. असे कसे राज्यपाल हे स्वतःला तर सेक्युलर म्हणून घेतच नाही आहे त्या पत्रामध्ये, पण जे सेक्युलर बनू पाहत आहेत त्यांना सवाल विचारतायत कधीपासून तुम्ही सेक्युलर झालात, त्याला आक्षेप घेतलाय शरद पवारांनी. निरंजन डावखरे, असे जे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की उद्धवजी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर ते एका पक्षाचे प्रमुखच होते आहेत, आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांनी ज्या संदर्भातली नेहमीच उल्लेख केला, ज्या भेगडी सेक्युलरिझमचा बाळासाहेबांनी विरोध केला, त्याच्या संदर्भातला आशय त्या पत्रामध्ये आपल्याला दिसतो. आणि त्याच्यामुळे जो मूळ विषय आहे की आत्ताही आपण सांगितलं की मंदिरं उघडण्याच्या बाबतीत राज्य सरकार ठाम, हा जो विषय येतोय, तर मंदिरांबद्दल हा द्वेष का, म्हणजे हाच प्रश्न उभा सारखा सारखा राहतोय की ज्या हॉटेलमध्ये ज्या रेस्टॉरंटमध्ये मी मास्क काढून जेवताना बोलणार आहे, जिकडे सोशल डिस्टन्सिंग अजिबात होणार नाही आहे, याच्यासाठी आपण ओपन करतोय, आपण एस ओ पी देतोय, पण ज्या मंदिरांमध्ये आपण मास्कही ठेवू शकतो, आपण प्रॉपर सॅनिटायझेशन मेंटेन करू शकतो, मग त्याला ही सावत्र वागणूक का, या संदर्भातला हा वेगळा निर्णय का, हा आडमुठी भूमिका का. म्हणून राज्यपालांना जे पत्र लिहितायत त्यामध्ये असं म्हणतायत की तुम्ही जे आम्हाला सांगताय की तुमचं हिंदुत्व काय आहे, तर मला ती हिंदुत्व शिकवण्याची काही कोणी गरज नाही आहे असं ते म्हणतायत. त्यानंतर ते असं म्हणतायत, मंदिरं जर का उघडलं तर मी हिंदू किंवा माझं हिंदुत्व चांगलं, आणि मंदिरं नाही उघडली तशी भूमिका घेतली तर मग मी सेक्युलर, हे कसं काय आपला आशय चर्चेचा तो आहे. राज्यपालांनी काय सांगावं तर ते त्यांनी पर्सनल कॅपॅसिटीमध्ये सांगावं. त्यांनी गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र म्हणून, राज्यपाल म्हणून चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलेलं आहे, आणि उद्धव ठाकरेंनीसुद्धा चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री म्हणूनच राज्यपालांना गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र म्हणून उत्तर दिलेलं आहे. हे अधिकृत पत्रव्यवहार आहे, पर्सनल कॅपॅसिटीमध्ये नाही आहे, आणि म्हणून हा चर्चेचा विषय आहे. आणि आता याची चर्चा काल फक्त G24 तासनं केली, आज देशभर होते. आज देशभर हीच चर्चा चालू आहे अशी जी की मंदिरं का राज्य शासन उघडत नाही आहे, आणि मंदिरांच्या बाबतीत हा दुजाभाव का. आणि दुसरं आपण जर बघितलं तर खरं तर राज्यपाल हे वडीलधारी व्यक्तिमत्व असताना या संदर्भातलं जर सजेशन्स ते देत असतील तर राज्यपाल तर मुख्यमंत्र्यांनी ते स्पोर्टिंगली घेतलं पाहिजे. ज्या आशयाने किंवा ज्या संदर्भातली उत्तरं मुख्यमंत्र्यांकडनंही अपेक्षित आहे ते अपेक्षित नव्हतं, आणि त्यांनी एक वडीलधारी व्यक्ती म्हणून त्यांचे सजेशन्स ऍक्सेप्ट केले पाहिजे होते, आणि त्या संदर्भातली भूमिका आज राज्यपाल मांडताय. महाराष्ट्राचा अपमान सातत्यानं होत असेल, महाराष्ट्राची प्रतिष्ठापणाला लागत असेल, तर जनता मूर्ख नाहीये ना. निरंजन डावखरे, वडीलधारी व्यक्तीचा आदर आहेच, पण
त्या खुर्चीचा तर मान राज्यपालांनी ठेवला पाहिजे. जी जनता मूर्ख नाहीये म्हणूनही जनता जी भूमिका मांडते ती ही शासनाने एक्सेप्ट केली पाहिजे. नुसतं आपण रेस्टॉरंट आणि बार ओपन करण्याच्या संदर्भातली एसओपी देतो जिकडे सोशल डिस्टन्सिंग नाही, जिकडे मास्क काढून लोक बसणार आहेत, जिकडे मास्क, कारण मास्क घालून तर तुम्ही जेवू शकत नाही ना. नाही 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 निरंजन डावकर, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की राज्यपालांनी भाजपची भूमिका ही त्यांच्या कॅपॅसिटीमध्ये राज्यपाल म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे? नाही नाही नाही, राज्यपालांनी भाजपची भूमिका मांडली असं मी म्हणणार नाही. राज्यपालांनी जी भूमिका मांडली ती राज्यामधल्या सगळ्या नागरिकांची भूमिका मांडली. वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्याकडे या संदर्भातले त्यांचे निवेदनं दिले, वेगवेगळ्या वारकऱ्यांनी असतील किंवा पुजाऱ्यांनी असतील हे सादर या संदर्भातले डेलिगेशन हे राज्यपालांकडे गेलेलं आहे आणि तसं त्यांनी कदाचित त्यांच्या पत्रामध्ये उल्लेख. उद्धव ठाकरे तर त्यांच्या पत्रात असं म्हणतात राज्यपालांना की तुम्ही त्यांनी तो पत्र लिहिले, तुमच्या पत्रासोबत जे तीन पत्र जोडलेली आहेत जे निवेदनं आहेत ती तिन्ही निवेदनं ही भाजपच्या पदाधिकारी किंवा समर्थकांची आहेत असाही उल्लेख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पत्रात जे मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांना पत्र लिहिलं आहे त्यात म्हणतायत. त्यावरनं राजकारण सुरू झालं आहे आणि शरद पवारांचं जे पत्र आहे तो तर चर्चेचा विषय आहे कारण ते पत्र गंभीर आहे. ते पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं गेलेलं आहे. त्या पत्रामध्ये राज्यपालांची तक्रार केली गेलेली आहे म्हणून ते पत्र गंभीर आहे. मी नीलम गोरे यांच्याकडे जातो आहे. नीलम गोरे शिवसेनेच्या नेत्या आहेत, त्याचबरोबर विधान परिषदेच्या उपसभापतीसुद्धा आहेत. नीलमताई, उद्धव ठाकरेंनी जे उत्तर राज्यपालांना दिलेलं आहे ते विरोधी पक्ष नेत्यांनाही आवडलेलं नाही. राज्यपाल पदाचा मान ठेवला पाहिजे, त्यांच्या वडीलधारीपणाचा सुद्धा मान ठेवला गेला पाहिजे अशी टीका होते आहे, त्याला काय उत्तर आहे? एक तर पहिलं असं आहे की सगळ्यांनी ही पत्र वाचलेली आहेत पण तरी देखील मी मगापासून भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय आमदार निरंजन डावखरे यांनी जे मुद्दे मांडले तेच मुद्दे सातत्याने विरोधी पक्षामध्ये त्यांचे नेते किंवा त्यांचे अन्य आमदार मांडत आहेत. हे बा बार रेस्टॉरंट आणि देऊळ यांची एकत्र तुलना करणं हेच एक फार मोठी शोकांतिका आहे. ट्रेन चालू झाल्या, काही प्रमाणात बसेस चालू झाल्या, परंतु देवळामध्ये आम्हाला का त्या ठिकाणी प्रवेश मिळत नाही आहे. तर मुद्दा असा आहे की देवळाच्या मध्ये ज्या श्रद्धेने, ज्या आस्थेने, ज्या आस्तिकतेने एखादी व्यक्ती प्रवेश करत असते तर तिथे गेल्यावर तिथल्या एक पूजेची पद्धत आहे आणि त्या पद्धतीमध्ये बहुतेक वेळेला फुलं अर्पण करणं, बहुतेक वेळा मी याच्यासाठी म्हणते की एखादं अपवादात्मक तिरुपतीचं मंदिर असेल की ज्या ठिकाणी फुलं वगैरे कुठली गोष्ट स्वीकारली जात नाही पण बहुतेक ठिकाणी फुलं अर्पण करणं आहे. काही देवांच्या तर ठिकाणी आपण बघतो की डोकं पायावर ठेवून देवाच्या नमस्कार केला जाणं, घंटानाद केला जाणं, मंत्रपुष्पांजली झाल्यावर आपण ती फुलं एकत्र करतो, देवापाशी अर्पण करायला देतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात माणसाचा माणसाशी संसर्ग होत असतो आणि फार थोड्या जागेमध्ये अनेक भाविक त्या ठिकाणी जात येत असतात. चप्पल काढून मंदिरात जातो, पायांचा स्पर्श सहजगत्या त्या ठिकाणी जमिनीला होत असतो आणि तो स्पर्श झाल्यावर त्याच्याचवरून परत शेकडो भाविक चालत असतात. आता रेस्टॉरंट आणि बारमध्ये सुद्धा संसर्ग होऊ नये म्हणून बऱ्याचशा दक्षता घेतलेल्या आहेत पण अशा वेळेला जर झोपेचं झोपलेलं आहे त्याला जागा करता येईल पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्याला जागा करता येत नाही. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जे पत्रात म्हटलेलं की लॉकडाऊन ही एक प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ते नियम उठवायचे किंवा कशा प्रकारे कुठल्या गोष्टीसाठी, जिमला काही वेगळे नियम असू शकतात, ग्रंथालयांना वेगळे नियम असू शकतात, मेट्रोचा वेगळा विषय आणि या पार्श्वभूमीवरती लॉकडाऊनकडे पाहिलं पाहिजे. तिसरं, हिंदुत्व माणसाची स्वतःची श्रद्धा असणं, आस्तिक असणं व्यक्ती आणि लोकांच्या जीवाची काळजी घेऊन त्यांना संसर्गापासून वाचवणं हे खरं तर सरकारचं कर्तव्य आहे आणि प्रश्न जो आहे तो तिथले फुलवाले, प्रसाद विकणारी दुकानं यांच्यासाठी तर केंद्र सरकार भारतभरच्या सगळ्या लोकांच्यासाठी मदत करणं त्यांनी अपेक्षित आहे पण त्यांनी साधे GST पैसे दिलेले नाहीयेत राज्य सरकारला. एक बांधकाम कामगारांना महाराष्ट्र सरकारने जशी अगदी 2000 रुपये 3000 रुपये अशी मदत केलेली आहे तशा प्रकारची कुठली मदत मोठ्या प्रमाणात या घटकांना झालेली नाहीये. तुम्हाला पण सगळ्यांना चांगलं माहिती आहे की तिरुपतीच्या देवळावर तिथले स्टाफ जो आहे तो बाधित झालेले आहेत, कोरोनाने मृत्यू झालेले आहेत. अगदी स्वतः माननीय नरेंद्र मोदी साहेब गेले होते त्या अयोध्येच्या त्याच्यानंतर पूजनानंतर तिथल्या महंतांना कोरोना झाला होता. अशा वेळेला ज्या प्रकारची गर्दी आणि ज्या प्रकारे लोकांना संसर्ग वाढू शकतो अशा वेळेला लोकांची काळजी आहे म्हणून राज्य सरकारने देवळं जी आहेत ती त्यामध्ये श्रद्धा आणि सबुरी यामध्ये सबुरीची भूमिका घेतलेली आहे. पण हे सगळं सोडून मास्क वगैरे काढून आम्ही मंदिरात आत घुसू वगैरे
हे जे सगळं चाललेलं आहे ना, याला खरं सांगायचं तर देवांचं नव्हे तर कुठेतरी राजकारणाच्या वरती स्वतःची पोळी भाजून घेण्याचा हा सगळा प्रकार आहे. माननीय राज्यपालांची वेगळं महत्व असतं, विधिमंडळाचे सगळे म्हणजे नेते असतात त्यांच्या मार्गदर्शनानुसार सरकार काम करतं, विधिमंडळामध्ये त्यांचं मार्गदर्शन असतं. अशा वेळेला सेक्युलर झालाय म्हणजे सेक्युलर शब्द हा काहीतरी एक अपप्रवृत्ती असावी अशा थाटात त्यांनी तो शब्द वापरलेला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काय सांगितलं होतं की राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व. ज्यावेळेला मांढरदेवीची दुर्घटना घडली होती तर त्यावेळेला जेव्हा लोक म्हणायला लागले की आता पुढे काय करायचं, तेल नारळ फोडणं किंवा बाकीच्या गोष्टी पशुहत्या, तेव्हा बाळासाहेबांनी आम्ही स्वतः होतो त्यावेळेला मातोश्रीला सांगितलं होतं त्यांनी की अशा पद्धतीने लोकांचे जीव जातील अशी आपल्याला नको आहे कुठलाही विषय जो येतो, आणि त्यामुळे ते बदलाव्यात, काही प्रथा ज्या आहेत त्या बदलाव्या. तिथे लोकांच्या जीव वाचवण्यासाठी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरून अशा प्रकारे एक कुठेतरी एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीने जाहीर हे सगळे प्रश्न विचारावे. आणि इतकंच नव्हे, इतकं वाक्य वापरलेलं आहे की देव देवतांना तुम्ही कंडेम केलंय टू स्टे इन लॉकडाऊन. अरे देव कुठे, देवाच्या देव बंदीशाळेतून लोकांना मुक्त करत असतो किंवा देव जो आहे तो अनेक गोष्टींच्या साठी लोकांना श्रद्धेच्या असते. आणि महत्वाचं म्हणजे शेवटचा माझा मुद्दा आशिष की मानस पूजा, मनामध्ये जो देव असतो तो देव कुणीच हलवू शकत नाही. अशा वेळेला ठीक आहे, आपल्यासोबत जनार्दन चांदूरकर आहेत, ऍडव्होकेट जनार्दन चांदूरकर काँग्रेसचे माजी आमदार आहेत, नेते आहेत. ऍडव्होकेट जनार्दन चांदूरकर, या तिन्ही पत्रांमध्ये सर्वात लकी कोण असेल तर काँग्रेस आहे. म्हणजे काँग्रेसच्या पोटात इतक्या उकळ्या फुटल्या आहेत ना की राज्यपालांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांना हिंदुत्व आणि सेक्युलर वरनं प्रश्न विचारणे, आणि तितकंच खरमरीत उत्तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व आणि सेक्युलरिझम किंवा सेक्युलरवरती राज्यपालांना देणे, यामध्ये झालंय काय, काँग्रेस सुखावलेली आहे की होय आता आपण निश्चिंत राहूया, उद्धव ठाकरेंना हिंदुत्वही कळलं आहे जे काँग्रेसला मान्य आहे ते, आणि उद्धव ठाकरे आता सेक्युलर स्वतःला म्हणत आहेत, त्यामुळे काँग्रेसचं फावलं. नाही, काँग्रेसचं फावण्याचा काही प्रश्न नाही. तुम्ही आय विल रिमाइंड यू आशिषजी की आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष थोरात साहेब आहेत, त्यांनी त्यांची स्वतःची आणि पक्षाच्या वतीनं भूमिका दिलेली आहे की गव्हर्नरने अशा पद्धतीचं लेटर मुख्यमंत्र्यांना लिहिणं हे घटनाबाह्य आहे. आणि ज्या शब्दामध्ये शरद पवारांनी त्याचा उल्लेख केलेला आहे त्याच शब्दामध्ये काँग्रेसचे जे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा त्याच शब्दामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळं काँग्रेसला उकळ्या फुटण्याचं कारणच नाही आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यातला खरा जो गमक आहे, त्याच्यामध्ये जो मुद्दा आहे तो सेक्युलरिझमचा मुद्दा जो आहे तो मुद्दा काँग्रेस कधीच ते कोश्यारीच्या मताशी सहमत होऊ शकत नाही. आणि उलटं की इट इज अ मॅटर ऑफ प्लेजर आणि आनंदाची बातमी आहे की उद्धव ठाकरेंनी त्यांना अत्यंत योग्य शब्दामध्ये उत्तर दिलेलं आहे. आणि त्यांना सांगितलंय त्याने की ज्या घटनेला तुम्ही समोर सामोरे ठेवून शपथ घेतली आणि तो शपथेचा फॉर्मसुद्धा गव्हर्नरचा आता मी थोड्या वेळापूर्वी तुमच्या चॅनलवरती यायचं म्हणून बघत होतो तर त्या शपथेच्या फॉर्मामध्ये सुद्धा आय विल अबाईड बाय द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या प्रियॅम्बलमध्येच सेक्युलर हा शब्द आहे. त्यामुळं डेमोक्रेसी आणि सेक्युलरिझम यांच्यामध्ये फारकत कोणी करू शकत नाही, ती फारकत कोश्यारीने केलेली आहे आणि हे उद्धव ठाकरेंनी ते पॉईंट आउट केलेलं आहे. आणि त्यामुळं गव्हर्नर कोश्यारी जे आहेत यांचा काहीतरी एक बायस आहे किंवा ज्या विचार प्रणालीचं ते नेतृत्व करतात ती विचार प्रणाली आपण कोणत्याही जागे असो तर ती रेटून पुढे न्यावायची ही त्यांची भूमिका आहे असंच ह्या पत्रावरून दिसून येतं. आणि त्याने उद्धव ठाकरेंना दुसरं मुद्दा की महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे त्याला कायद्यानं बंदी आहे त्या बाबीचा त्याने उल्लेख केला ती तुम्हाला काय त्याचा साक्षात्कार होतो काय आणि त्या साक्षात्कार झाला काय. आणि त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर पण दिलं की साक्षात्कार काही मला काय होत नाही कारण मी छोटा माणूस आहे, तुम्ही कदाचित तुम्हाला साक्षात्कार होत असेल तर आम्हाला माहिती नाही. पण साक्षात्कार सारख्या गोष्टीवरती
गव्हर्नरनी बोलावं हे या अगदी सुपरस्टिशन प्रमोट करण्यासारखंच आहे ना. ज्याला महाराष्ट्र सरकारने कायदा पास करून बंदी घातलेली आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे गव्हर्नरांची जी हेकेकवर भूमिका जी आहे ही हेकेकर भूमिका त्यांनी मांडल्यामुळं आणि त्याचा योगायोग बघा तुम्ही भारतीय जनता पार्टीचं पार्टीनं सगळ्या महाराष्ट्रामध्ये मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केलं. मंदिराच्या समोर जसं शिर्डीला असो जसं औरंगाबादला असो जसं कोल्हापूरला असो मुंबई सिद्धिविनायक सगळ्या ठिकाणी त्यांनी मंदिर सुरू करा. आता हा सिद्धिविनायक असो ही सगळी एक भारतीय जनता पार्टीची पॉलिटिकल मुवमेंट आहे आणि ती पॉलिटिकल मुवमेंट ही एकच ध्येय समोर ठेवून आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला कसा त्रास देता येईल त्यांना कसं नामोहरण करता येईल या दृष्टिकोनातून त्या लोकांचं ते चालू आहे. त्याला गव्हर्नरनी पाठिंबा देणं यामुळं आज महाराष्ट्रामध्ये गव्हर्नरची पोझिशन जी झालेली आहे ती अत्यंत वीक झालेली आहे. मग त्याने त्या आज कुठंतरी मी बाळासाहेब थोरातनी ते पॉईंट आउट केले बघा तुम्ही म्हणत होता की गोव्याचे सुद्धा हे गव्हर्नर आहेत कोश्यारी महाशय. मग त्या गोव्यामध्ये ते का नाही बोलत ते फक्त महाराष्ट्रामध्येच का बोलतात. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीची जी कॉन्स्पिरसी आहे त्या कॉन्स्पिरसीचा एक भाग माननीय गव्हर्नर साहेब होऊ पाहतात की काय. हा आता देशामध्ये आणि विशेषतः घटना तज्ज्ञांनी विचार करण्याची सारखी गोष्ट आहे. ठीक आहे. आणि शरद पवारांनी तर त्याच्याबद्दल इनटेम्परेट लँग्वेज युज्ड बाय द गव्हर्नर यस असं केलेलं आहे. मला वाटतं मी त्या मुद्द्यावरती येतोय पण मला आज उलगडा झालेला आहे. ऍडव्होकेट जनार्दन चांदूरकर तुम्हाला आठवत आहे महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेच्या वेळी कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती खूप खल घातला गेला आणि अहमद पटेल सह काँग्रेसच्या नेत्यांचा आग्रह होता की आपण राज्यघटनेला बांधील आहोत हे एक तत्व आणि दुसरं धर्मनिरपेक्षतेचं तत्व आपण विसरणार नाही. या दोन्ही तत्वांचा अंतर्भाव समावेश हा कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये झाला पाहिजे हा जो काँग्रेसचा आग्रह होता तो का होता त्याचा उलगडा उद्धव ठाकरेंच्या पत्रावरून झालेला आहे म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारताना तसं म्हटलं होतं. ठीक आहे. मी जातोय अंकुश काकडे यांच्याकडे. अंकुश काकडे शरद पवारांचं जे पत्र आहे त्या पत्रानं काय झालेलं आहे बघा. शरद पवारांनी इतकी छान संधी हेरलेली आहे ते त्या शोधातच होते की राज्यपाल कुठे सापडतात आणि त्यांना राज्यपाल अतिशय बेसावध क्षणी सापडलेले आहेत. जेव्हा राज्यपालांनी खुर्चीची तमा न बाळगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं ते पत्र गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र म्हणजे राज्यपाल यांनी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांना लिहिलेलं पत्र आहे. त्या पत्राची जी भाषा आहे जो रोष आहे जो सूर आहे जो आशय आहे तो आवडलेला नाही. तुमचे गव्हर्नर महाराष्ट्रात काय करतायत असा प्रतिप्रश्न शरद पवारांनी जे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे त्यात विचारलं आहे. शरद पवारांचं पत्र हे अनेक अर्थानं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की शरद पवारांच्या पत्रानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निश्चिंत झालेले आहेत की आपल्याला बळ द्यायला कोणीतरी आहे. अंकुश काकडे. नाही या पत्रामुळेच उद्धव ठाकरेंना बळ देण्याचा प्रश्न येत नाही. तर आघाडीचं सरकार स्थापन करण्यामध्ये पवारसाहेबांनी घेतलेला पुढाकार आणि गेल्या 10 महिन्यामध्ये पवारसाहेबांनी उद्धव ठाकरेंना केलेली मदत त्यांना दिलेलं पाठबळ हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. अशी मला एक महत्त्वाचा प्रश्न येतो की राज्यपाल पद हे घटनेने निर्माण केलेलं पद आहे घटनात्मक ते पद आहे पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे त्या घटनेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल वागतायत का अशा प्रकारचा संशय माझ्या मनामध्ये येतो. माझ्यासमोर हा प्रश्न आहे की खऱ्या अर्थाने घटनेने दिलेले अधिकार हे राज्यपाल वागवतात का तर ते त्या ठिकाणी वापरत नाहीत. आज अनेक ठिकाणी निरंजन डावकरे सांगत होते वडीलकी ठीक आहे हुशारी वडीलकीच्या नात्याने उद्धव ठाकरेंना घरी जाऊन काही सूचना देऊ शकतात परंतु राज्याचे प्रमुख म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांची राजकीय भूमिका काय असावी त्यांची धार्मिक भूमिका काय असावी अशा प्रकारचा सल्ला देण्याचा त्यांना घटनेने कुठलाही अधिकार नाही.
ज्या ठिकाणी राज्य सरकार चुकत असेल, घटनेपासून दूर जात असेल, चुकीचं काम होत असेल, तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा जरूर राज्यपालांना अधिकार आहे. परंतु तुमची राजकीय भूमिका काय, तुमची धार्मिक भूमिका काय, यापूर्वी तुमची भूमिका काय होती आणि आता तुमची भूमिका का बदलते, हा विचारण्याचा अधिकार जरी ते वडीलकीचे असले तरी त्यांना अजिबात नाही, राज्यपाल म्हणून अजिबात नाही. पण ह्याच्यामध्ये झाले काय आशिष, खरं म्हटलं तर कोश्यारी साहेब अतिशय गरीब आहेत. त्यांनी लिहिलेलं हे पत्र हे काही त्यांच्या डोक्यातून लिहिलं आहे अशातला भाग नाही. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे असे अनेक सुपीक डोकं आहेत, त्यांनी ती तशा पद्धतीची पत्राची भाषा त्यांना दिली आणि त्यांनी बिचारा राज्यपालांनी त्याच्यावरती सही करून ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं. आता मुख्यमंत्र्यांचं मी या निमित्ताने अभिनंदन करतो की शेवटी तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, घटनेने तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात, घटनेशी तुम्ही शपथ घेतलेली आहे आणि त्या घटनेचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि त्या भावनेतून तुम्ही त्याला त्याच पद्धतीने सडेतोड उत्तर दिलं. आता काही जण म्हणतील की अशा पद्धतीने उत्तर देणं मुख्यमंत्र्यांना शोभतं का, सुरुवात कुणी केली? नाही नाही, म्हणाले म्हणाले विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तसं. नाही ते म्हणतील ना, त्यांनीच पत्र लिहून दिलं आहे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीच पत्र लिहून दिलं, आमचे राज्यपाल आपले बिचारे त्यांनी सही करून ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं, ह्याच्यामध्ये राज्यपालांना काय महाराष्ट्रातल्या बाबतीमध्ये. आणि दुसरी गोष्ट मला एक कळत नाहीये, विरोधक असू दे सत्ताधारी असू दे, राज्यपाल बिचारे कसं म्हणतात? हा माझ्या माहितीनुसार 9वा-10वा प्रसंग आहे जिथे राज्यपालांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना किंवा महाविकास आघाडी सरकारची कोंडी केली. हा 9वा-10वा प्रसंग आहे, तरी बिचारे कसे खरे. आता बिचारे एक लक्षात घ्या, वडील आहेत ते, वडीलच्या नात्याने मी त्यांना म्हणतोय आणि वडीलकीच्या नात्याने मी त्यांना मान देतोय. परंतु त्यांची जी राज्यपाल म्हणून या ठिकाणी काम करण्याची पद्धती, राज्यपाल म्हणून त्यांची जी भूमिका आहे ती निश्चितच आक्षेपार्ह आहे, राज्यपाल पदाला न शोभणारी आहे, घटनेचं उल्लंघन करणारी आहे. खरं म्हणलं तर राष्ट्रपतींनी त्यांना पुन्हा बोलवलं गेलं पाहिजे की तुम्ही, तुम्हाला घटनेने दिलेल्या अधिकाराचं तुम्ही उल्लंघन करीत आहात, तुम्ही त्या ठिकाणी त्या पदाला शोभसं काम करत नाहीत, त्यामुळे त्यांना खरं खरं तर राष्ट्रपतींनी पुन्हा बोलवलं पाहिजे. परंतु राष्ट्रपती ते बोलवतील असं नाही, कारण राष्ट्रपतींचे बोलवते धनी देखील हे PM हाऊसमध्ये बसलेले आहेत. आता काही जण मंडळी पवारसाहेबांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राच्या बाबतीमध्ये आक्षेप घेतात की पवारसाहेब एवढे ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी नेते आहेत, आणि मग राज्यपालांच्या संदर्भात तक्रार करायची असेल तर ती राष्ट्रपतींकडे न करता पंतप्रधानांकडे करतात. पवारसाहेबांनी तक्रार नाही, त्यांच्या मनामध्ये जी खंत आहे, जे त्यांना दुःख झालं आहे ते त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं आहे. आणि शेवटी राष्ट्रपतीसुद्धा हे कोणाच्या शिफारसीवरून नेमले जातात, त्यांनाच त्याचं सांगितलं तर खरं आहे. राष्ट्रपतींच्या मनामध्ये जरी असलं तरी ते पंतप्रधानांना विचारल्याशिवाय कोणतीही पुढची पावलं उचलणार नाहीत. आणि म्हणून ज्या ठिकाणी खंत व्यक्त करायची असेल, ज्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडायचं असेल, त्या योग्य ठिकाणी पवारसाहेबांनी चांगल्या स्पष्ट भाषेमध्ये घटनेच्या तरतुदीमध्ये राहून त्या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे. पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये कुणी असा आक्षेप घेऊ शकतच नाहीत. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेल्या पत्राला उत्तर हे निश्चितच अभिनंदनाला पात्र आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा बाणेदारपणा या ठिकाणी दाखवून दिला आहे. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा लाभलेला आहे, या पत्राच्या निमित्तानं तो अधोरेखित झालेला आहे, हेही फार महत्त्वाचं आहे. मी शेवटी रविकिरण देशमुख यांच्याकडे जातो आहे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत. रविकिरण देशमुख, अनेकांना असं वाटू शकतं की राज्यपालांवरती चर्चा कशी होऊ शकते, ते पद घटनादत्त पद आहे, ते राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत, पण ज्या पद्धतीनं पत्र लिहिलं गेलेलं आहे, पत्राचा आशय, भाषा आणि टोमणे, प्रतिप्रश्न त्या पत्रामधले हे असे आहेत की हे पत्र राज्यपालांचं असूच शकत नाही हे कोणीही सांगेल, जो साधं 5वी आणि 7वीत नागरिक शास्त्र शिकला असेल तो कोणी. आणि म्हणूनच हा रोष आहे, म्हणूनच हा रोष आहे. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की शरद पवारांचं जे पत्र आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेलं, ते पत्र अनेक अर्थानं महत्त्वाचं आहे की अनेक महिन्यांपासून जो वाद राजभवन विरुद्ध मंत्रालय सुरू आहे किंवा राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री किंवा त्यांचं सरकार सुरू आहे, तो चेंडू शरद पवारांनी उचलून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोर्टात टाकलेला आहे की बघा तुमचे राज्यपाल काय करतात इथे. हे पत्र अनेक अर्थानं महत्त्वाचं आहे. रविकिरण देशमुख,
हाँ रविकिरण देशमुख मला आश्चर्य वाटतं की मी सहज आठवत होतो या राज्याचे राज्यपाल पी सी अलेक्झांडर होते आणि त्यांना त्यांची कारकिर्द मोठी प्रदीर्घ मिळाली होती आणि विशेषतः शिवसेना भाजपचं सरकार असताना सुद्धा ते होते. आता मला हा प्रश्न पडलाय की समजा ते जर राज्यपाल असते तर त्यांनी असं पत्र लिहिलं असतं का? बरं का, असं पत्र लिहिलं असतं का? तर असं पत्र त्यांनी अजिबात लिहिलं नसतं. कारण तुम्हाला सांगतो की आपल्या राज्यामध्ये फक्त मंदिर आहेत का? तर नाही, आपल्या राज्यामध्ये मशिदी आहेत, आपल्या राज्यामध्ये चर्चेस आहेत. ही प्रार्थना स्थळ सर्व धर्मियांची आहेत. आपल्या देशाची लोकशाही ही सर्व धर्मियांना समान स्थान देणारी लोकशाही आहे. एकट्या मंदिरांचा प्रश्न कसा काय येतो? तेव्हा जरा विचार केल्यावर, आपल्या डोक्याला ताण दिल्यावर आपल्याला असं दिसतं की राज्यपाल महोदय हे भाजपला मदत करतायत एका अर्थाने. कारण ते जेव्हा तीन पत्र जोडतायत त्याच्यासोबत, ती तिन्ही पत्र योगायोगाने भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आहेत. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येते का, त्यांच्या लक्षात आणून दिलं जातंय की प्रदेश भाजपा एवढी मागणी करतोय पण त्याची दखलच कुठे घेतली जात नाही किंवा सरकार त्याचा काही विचारच करायला तयार नाही, तेव्हा राज्यपाल महोदय त्यांच्या मदतीला धावून आलेत की काय, असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. कारण नॉर्मली राज्यपाल महोदयांना या राज्यातल्या सर्व धर्माच्या प्रार्थना समाज प्रार्थना स्थळांची जर एवढी काळजी असती, त्यांनी दोन मार्ग पत्करले असते. एक, माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी चर्चेसाठी राजभवनावर बोलावलं असतं. अशी चर्चा राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये अनेकदा होत असते, त्याचा तपशील सुद्धा मीडियाला प्रयत्न करून मिळत नाही, इतकी ती दोघांमधली चर्चा असते. कारण दोघे जबाबदार आहेत, अशी करता आली असती. दुसरी गोष्ट अशी आहे की राज्यपाल महोदयांनी एखादी बैठक बोलावली असती, त्यांना ती बैठक बोलवण्याचा जरूर अधिकार आहे. आणि त्या बैठकीत ते म्हणाले असते की राज्याच्या जनतेमध्ये अस्वस्थता आहे असं मला जाणवायला लागलेलं आहे की प्रार्थना स्थळं आपण उघडतच नाही आहोत. तर त्या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकटे नाही, तर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ज्या मान्यवर लोकांकडे आहे, ती लोक सुद्धा तिथं बोलली असती ना की आमची काय नेमकी अडचण आहे, आम्ही का उघडत नाही, आम्ही का जनतेला तिथं परवानगी देत नाही आहे. मला वाटतं हे विचार मंथन राज्य सरकार आणि राज्यपाल या दोन्ही घटनात्मक संस्थांना अतिशय शोभादायक दिसलं असतं जर त्यांनी आपापसात चर्चा केली असती तर. हा मुद्दा जनतेच्या कोर्टात नेऊन, जनतेपुढे ही पत्र उघड करून नेमकं हे मान्यवर लोक आपल्या आपल्या मर्यादांचा प्रदर्शन का मांडत आहेत हे मला अजूनही कळलेलं नाही. आणि आता राहिला तुमचा जो मुद्दा आहे की शरद पवार हे 1967 पासून संसदीय राजकारणामध्ये आहेत, त्यांनी अनेक मुख्यमंत्री बघितले, त्यांनी अनेक राज्यपाल बघितले, त्यांचा सरकार कसलेला मुरलेला मुरब्बी राजकारणी या संधीचा फायदा नाही घेणार तर काय करणार? त्यांनी मुद्दा उपस्थित केला आणि तो कुठे केला? राज्यपाल पद हे जे आहे याची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती. राष्ट्रपती करतात म्हणजे ते स्वतः ठरवतात का? नाही, आपल्या घटनेमध्ये राज्यपाल किंवा राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करतात. मंत्रिमंडळ म्हणजे कोण? तर त्या मंत्रिमंडळाचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतो किंवा पंतप्रधान असतो. त्यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानेच नियुक्ती केली असेल ना राज्यपालांची. पवार साहेबांनी तात्काळ हे पत्र पंतप्रधानांना पाठवून सांगून दिलं की हे बघा तुमचे माननीय प्रतिनिधी राज्यात पाठवलेले हे काय करतायत. आणि तो मुद्दा मला वाटते अतिशय अचूक आहे. यावर केंद्र सरकारला विचार करावा लागेल की हे पत्र जे लिहिलंय ते घटनेच्या चौकटीत आहे की नाही, आणि नसेल तर त्याचं काय करायचं. मला वाटतं हा मुद्दा त्यांनी चर्चेसाठी आता खुला करून टाकलेला आहे. अगदी बरोबर आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर मी निरंजन डावखरे तसंच नीलमताई गोरे, अंकुश काकडे, जनार्दन चांदूरकर, रविकिरण देशमुख यांच्याकडे पुन्हा जाणार आहे. आणि हा चर्चेचा जो विषय आहे, शरद पवारांचं जे पत्र आहे ते दबाव तंत्राचा आपण भाग असू शकतो. कारण राज्यपालांकडे एक प्रश्न खूप प्रलंबित आहे, तो म्हणजे विधान परिषदेच्या 12 जागांच्या नियुक्त्या. राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या जागांसाठी जी यादी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष तयार करतायत, त्या यादीला राज्यपाल संमती देतीलच का हा प्रश्न आहे. देतील तर केव्हा देतील? देणार नाहीत तर मग ते फेटाळतील का? आणि मग त्या विरोधात हायकोर्टात जाण्याची तयारी आहे का? अशी जी चर्चा आहे त्यानिमित्तानं शरद पवारांचं पत्र हे पंतप्रधानांना गेलं आहे का? दबाव तंत्राचा तो एक भाग आहे का? त्यावरही चर्चा करूया. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय निरंजन डावखरे यांच्याकडे, भाजपचे आमदार आहेत. निरंजन डावखरे, पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं, पण अनेकांचा समज असा झाला आहे किंवा ते दिसतंय स्पष्टपणे
की भाजपची मागणी काही केल्या सरकार ऐकत नाही, मुख्यमंत्री ऐकत नाही म्हटल्यावरती पर्याय उरला नाही, शेवटी राज्यपालांनी भाजपची मागणी वर्षापर्यंत पोहोचवली. अशी जे मुख्यमंत्र्यांना सातत्याने या संदर्भातली मागणी आणि त्या संदर्भातली भूमिका, हे वेगवेगळी लोक, नुसतं भारतीय जनता पार्टी नाही, भारतीय जनता पार्टी हा एक प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि त्याच्यामुळे लोकांची जी भूमिका आहे हे निश्चितपणे ती पुढे नेणं याचं काम आणि याचं कर्तव्य हे भारतीय जनता पार्टीचं आहे आणि तीच भूमिका भारतीय जनता पार्टी सातत्याने मांडते. शोकांतिका ही आहे की मुख्यमंत्र्यांपर्यंत सतत पोहोचणं हे एका पक्षाला सोडून द्या, त्यांच्या स्वतःच्या कॅबिनेटमध्ये असलेल्या मंत्र्यांनाही होऊ शकत नाही, असंच या संदर्भातलं उल्लेख राजर्षी टोपे यांनी केलं होतं. मी असं म्हणत नाही, पण या संदर्भातली ज्यावेळेस भूमिका होते तर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी खरं तर या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे होतं. आणि राज्यपालांनी त्यांच्या पत्रामध्ये फक्त मंदिर असा उल्लेख केला का, तर नाही. राज्यपालांनी जेवढे धार्मिक स्थळं आहेत, जे वर्शिप प्लेसेस आहेत, मग ते चर्च असेल, ते मस्जिद असेल, ते गुरुद्वारा असेल, हे सगळे उघडावे अशा संदर्भातला उल्लेख केलेला आहे. याच्या संदर्भातली मागणी केली आणि या संदर्भातली मागणी त्यांच्याकडे आले अशी त्यांनी त्या पत्रामध्ये उल्लेख केलाय. नाही ना, त्यामध्ये हिंदुत्व आणि सेक्युलर हे जे दोन शब्द आणि त्याचा वापर पूर्ण राज्यपालांनी जो पत्रात केलेला आहे त्यावरनं राज्यपाल हे मंदिरासाठीच पत्र लिहितायत हे स्पष्ट दिसतंय. अदरवाइज त्यांनी सेक्युलर आणि हिंदुत्वाविषयी आपण जे डोस मुख्यमंत्र्यांना पाजले पत्रातून ते पाजले नसते. मी पुन्हा एकदा विनंती करीन, अशी जी मी पुन्हा एकदा विनंती करीन, पत्राची प्रत माझ्याकडे आहे आणि ती मी वाचली. मी परत एकदा आपल्यालाही विनंती करीन, आपण जर ती वाचली तर आपल्याला, मी तर काल तिचं जाहीर वाचन केलं त्या पत्राचं, वर्शिप प्लेसेस त्या पत्राचं मी जाहीर वाचन केलं. त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलंय की वेगवेगळे डेलिगेशन ऑफ रिलिजियस लीडर्स रिओपनिंग ऑफ प्लेसेस ऑफ वर्शिप, म्हणजे जेवढे धार्मिक स्थळं आहेत त्यांनी मंदिर असं कुठेही उल्लेख नाही केला, प्लेसेस ऑफ वर्शिप असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळे ठिकाणं येतात, त्याच्यामध्ये चर्च पण येतात, त्याच्यामध्ये गुरुद्वाराही येतात, याच्यामध्ये मस्जिदही येतात. हो मग 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 जर का राज्यपाल असं म्हणत असतील तर मग त्यामध्ये सेक्युलर तुम्ही कधीपासून झाला असं राज्यपाल का विचारतात मुख्यमंत्र्यांना? तुमचं हिंदुत्व हेच आहे का असं का विचारतात? मी समजतोय की बाळासाहेबांनी ज्या एक प्रश्न विचारायचा आहे त्याला तुम्हाला विरोध आहे का? नाही नाही, बाळासाहेबांचा विषय इथे तसा येत नाही, कारण मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, आपण उद्धव बाळासाहेब ठाकरेंना राज्यपालांनी राज्यपाल म्हणून पत्र लिहिलेलं आहे, तिथे शिवसेना प्रमुख हा विषय येत नाही. भाजप ओढून ताणून तो विषय आणते हा भाग वेगळा. आशिष आशिष मला निरंजन विषय असा आहे की जेवढे धार्मिक स्थळ आहेत ते सगळे धार्मिक स्थळ उघडणार का, हो किंवा नाही, या संदर्भातली भूमिका शासनाने स्पष्ट करावी ना. नाही ना, आता काय झालंय, भाजपची पण मागणी राज्य सरकार ऐकत नाहीये, मुख्यमंत्री ऐकत नाहीये, आता हेही स्पष्ट झालं की आता मुख्यमंत्री राज्यपालांची मागणी ऐकत नाहीये. नाही तर उद्यापासनं मेट्रो मुंबईतल्या जर का सुरू होऊ शकत असतील तर मंदिरं सुरू केली असती त्यांनी, भाजपची मागणी ऐकायची नाहीये, राज्यपालांची मागणी ऐकायची नाहीये, हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणतोय की हा अट्टहास का, म्हणजे हा हा अट्टहास का की बाबा फक्त आम्ही धार्मिक स्थळ उघडणार नाही आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हणणार का की धार्मिक स्थळावरनं संसर्ग होऊ शकतो, हॉटेलमधनं होऊ शकत नाही. आज जेवढी दुकानं उघडली त्याच्यामध्ये मी तुम्हाला अनेक अशी उदाहरणं देऊ शकतो की त्या दुकानदारानं कोरोना झालाय किंवा त्याच्या दुकानामध्ये असलेल्या लोकांना कोरोना झालाय. आज रेल्वेनी महाराष्ट्र शासनाचे बरेचसे कर्मचारी येतात, बँकेचे कर्मचारी येतात, त्यांना संसर्ग झालाय. मग आपण काय परत लोकल आणि परत दुकानं बंद करणार का? मग जर आपण या सगळ्या गोष्टी पूर्वरथावर आणतोय मग आपण धार्मिक स्थळांबद्दल का अशा संदर्भातलं सावध? मला असं वाटतं त्याचं उत्तर हे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रातल्या पहिल्याच परिच्छेदात पवार साहेबांनी हे राज्यपालांना दिलेलं आहे. अंकुश काकडे तुम्हाला काही प्रश्न विचारायचा निरंजन नावखरेंना? त्यांची खंत व्यक्त करण्यासाठी आहे. नाही निरंजन एक अतिशय आमचा जुना चांगला सहकारी आहे, परंतु आज खऱ्या अर्थाने नेहमी पोपटपंची करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते का चॅनलवरती आले नाही हा मला प्रश्न पडला आहे. 12 खेळाडूला त्यांनी या ठिकाणी पाठवलं आहे. आणि निरंजन तू म्हणतोय की या ठिकाणी सगळे धार्मिक स्थळाच्या बाबतीमध्ये ठीक आहे,
त्यांनी सर्व धार्मिक स्थळं खुली करा असं सांगितलं, पण मग अयोध्येचा उल्लेख, रामाचा उल्लेख, हिंदुत्वाचा उल्लेख, बाळासाहेबांचा उल्लेख करण्याचं कारण काय? केवळ हिंदुत्वाची भूमिका घेऊन राज्यपाल पत्र लिहित आहेत, त्यांना इतर धर्मियांबद्दल प्रेम नाही. हे कसं घ्यायचं आणि बाकीचं सोडून द्यायचं अशी भूमिका होते? नाही ना, नाही ना, निरंजन डावकर आहे, निरंजन डावकर आहे, असं नाही आहे, निरंजन डावकर असं नाही आहे. संपूर्ण पत्र तुम्ही वाचा, ते पत्र केवळ आणि केवळ मंदिरासाठीच आहे हे स्पष्ट होत आहे. म्हणून तर मग शरद पवारांनी पत्र लिहिलंय, सोयीचं ते घ्यायचं. म्हणून तर मग शरद पवारांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय की बघा हे काय चाललंय, की सर्व धार्मिक स्थळ उघडण्याच्या संदर्भातली मग शासनाने भूमिका स्पष्ट करावी. नाही, तो भाग वेगळा आहे. आपण जी चर्चा करतोय ती राज्यपालांच्या पत्रानं जो वाद निर्माण झालेला आहे त्यावरती चर्चा करतोय. मंदिर उघडणं चांगलं की वाईट, की करोना काळामध्ये जिथं करोना जोर वाढलेला आहे, आता नियंत्रणात येतो आहे, अशा वेळी आपण संयम पाळणं, जो आपण 6 महिने पाळला, आणखी 3 महिने 2 महिने पाळला तर काही हरकत आहे का? हा चर्चेचा विषय वेगळा आहे, हा चर्चेचा विषय वेगळा आहे. चर्चेचा विषय सध्या काय आहे? राज्यपालांनी, राज्यपालाची जी प्रतिष्ठा आहे त्या खुर्चीची, त्या पदाची, ती ठेवली का? त्यांनी त्यांच्या कार्यकक्षेत राहून ते पत्र लिहिलं का? त्यांनी जर का भगतसिंग कोश्यारी म्हणून पर्सनल कॅपॅसिटीमध्ये उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं असतं किंवा पक्षप्रमुख शिवसेना असं पत्र लिहिलं असतं तर समजू शकलो असतो. विषय तो आहे, विषय तो आहे. नीलम गोरे, नीलमताई, विषय काय सांगा? मला एक तर पहिलं गोष्ट सांगायला पाहिजे की बसेस किंवा लोकांच्या प्रवासाच्या संदर्भात जोडले जातोय त्यात आपण विसरतो आहे. विशेषतः आमचे निरंजन डावखरे, म्हणजे ते आमचे होते परंतु आता ते विसरलेले आहेत पूर्ण, की अत्यावश्यक सेवेसाठी जाणारी जी लोक आहेत, मग ती डॉक्टर्स असतील, केमिस्टच्या दुकानातले लोक असतील, त्यांच्यासाठी शिवसेनेत नव्हता हे बरोबर आहे. आम्हाला तरी नाही, ते वसंतराव डावखरेंचे सुपुत्र असल्यामुळे आमचे त्यांना म्हणजे कायम सदिच्छाच राहणार आहेत, त्यांना जरी काही वाटलं नाही तरी सुद्धा. तर महत्वाचा त्याच्यात मुद्दा असा आहे की अत्यावश्यक सेवेसाठी जाणारे जे लोक आहेत ते गेले म्हणजे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल एवढं मोठं काहूर माजवत, त्यांच्यासाठी परवानगी देणं हे सरकारचं कर्तव्यच होतं. आणि त्यानुसार माझं नाहीये, माझं म्हणणं माझं पूर्ण होऊ द्या. आता निरंजन दुसरा महत्वाचा भाग असा आहे त्याच्यामध्ये की रेस्टॉरंट आणि ही आत्ता म्हणजे जवळजवळ 6-7 महिने झाल्यानंतर त्यांना आत्ता परवानगी मिळालेली आहे. आणि हे सुद्धा आपण पाहिलं सगळीकडे की 8 जुलैनंतर ज्यावेळेला परवानगी दिली त्याच्यानंतर आपल्या संसर्गाचं प्रमाण वाढलेलं दिसलेलं आहे. आणि याचं कारण असं की लोक मास्क वापरताना किंवा बाकीच्या वेळेला सरफेस वरून जाणारा कोरोना याच्यामुळे सुद्धा संसर्ग होतो आहे. मुद्दा दुसरा, तिसरा प्रश्न महत्वाचा हा आहे की मंदिर आस्था श्रद्धा हा म्हटला तर माझं पूर्ण उद्या निरंजन तुम्ही मध्ये बोलणं. ठीक आहे, ठीक आहे ताई, माझा वेळ संपलेला आहे, इतरांना मला बोलतं करायचं 10 सेकंद. प्रश्न असा आहे की धर्माचा कुठेतरी विसंवाद किंवा कुठेतरी वितंड वाद किंवा विपर्यास करतायत. मानस पूजा आणि श्रद्धा प्रत्येक भाविकाची आहे अशा वेळेला हे असं दाखवत आहेत की त्यांनाच फक्त श्रद्धा वाटते, हेच खरं धर्माच्या वरती स्वतःची पोळी भाजून घेणं. ठीक आहे, ठीक आहे. जनार्दन चांदूरकर, जनार्दन चांदूरकर, शरद पवारांचं जे पत्र आहे तो दबाव तंत्राचा भाग आहे असंही काहींना वाटतंय, कारण राज्यपालांकडनं बरीच कामं महाविकास आघाडी सरकारला करून घ्यायची आहेत. हा नाही, बरोबर आहे. नाही अशी जे नाही, बरोबर काय बरोबर आहे की यादी मंजूर करून घ्यायची आहे. आमदारांची यादी दबाव तंत्र निर्माण करणारं ते पत्र नसून ते हा आमदारांच्या भरतीबद्दलच बोलतो ना मी. आमदारांची भरती, हा भरती करावी म्हणून दबाव तंत्र, हा एक चांगला शब्द दिलाय तो पवारांचं पत्र नसून तर हा तो शरद पवारांचा हेतू नसावा किंवा मी त्या पत्र वाचल्यानंतर मला त्यातून तसं काही आकलन होत नाही. तर मला आकलन हे होतं आणि माझ्यासारख्या लाखो करोडो लोकांना महाराष्ट्रातल्या हेच आकलन होतंय की मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे जे फंक्शनरी आहेत, जसे हे गव्हर्नर आहेत, हे घटनेची पायमल्ली करतात आणि घटनेची पायमल्ली करत असताना सरकार त्यांच्यावरती, मोदी त्यांच्यावरती काही ॲक्शन घेत नाहीत किंवा त्याला थांबवत नाहीत. याचा अर्थ केंद्र सरकारच्या पाठिंब्यामुळं भारतीय जनता पार्टीचा हा अजेंडा आहे की भारतीय घटनेच्या ह्याच्यामध्ये चेंजेस, घटनेमध्ये चेंजेस करायचा किंवा बाकी घटनेमध्ये आक्रमण करायचं.
हे देशातील जनता सहन करून घेणार नाही. ठीक आहे ठीक आहे. शेवटी रविकांत देशमुख या पत्रप्रपंचामध्ये राज्यपालांनाच कोंडीत आणण्याचा प्रयत्न झालाय किंवा त्यांनी स्वतः सेल्फ गोल केला, राज्यपालांनी सेल्फ गोल केला असं वाटतंय. एक प्रश्न होता फक्त. नाही शरद पवारांचं हे पत्र जे आहे किंवा अशी ही आपली चर्चा आजच्या चॅनलवरची आहे, ही घटनात्मक बाबीची पायमल्ली होते म्हणून देशामध्ये एक चळवळ उभा करण्यास कारणीभूत होणार आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. ठीक आहे. पहिला मुद्दा राजकीय मुद्दा असा होता की भारतीय जनता पक्षाचे जे नेते मुद्दे उपस्थित करत होते मंदिर उघडण्याचे, त्याला एक प्रकारे पूरक भूमिका राज्यपाल महोदयांनी घेतली, ती त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून घेतली. बरोबर आहे. राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाचे नेते पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न राज्यपाल त्यांना असं वाटलं असेल की आपल्या पक्षाला मदत होईल, पोलरायझेशन होईल, पण तसं झालेलं नाही. कारण हे पत्र लिहिणं अंगलट आलंय. पत्रकारितेच्या भाषेत याला म्हणतात क्रिकेटची भाषा वापरायची झाली तर फुलटा शेंडू टाकला आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी एक सुंदर सिक्सर मारलेला आहे आणि राज्यपाल हिट विकेट झाले असं होत नाही आहे. हे दुसरा मुद्दा. तिसरा अगदी बरोबर, पण सरकारी पातळीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांना एक व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. हा झाला दुसरा मुद्दा. आणि मला असं वाटतं की याला जोडून जो तुम्ही मुद्दा उपस्थित करताय राज्यपाल महोदयांच्या कोट्यातल्या आमदारांच्या नियुक्तीचा, त्यामध्ये सुस्पष्ट असं म्हटलेला आहे की राज्यपाल आता तो श्लेष काढू शकतात असं विरोधी पक्षाचे म्हणजे सत्ताधारी पक्षाचे नेते वगैरे आहेतच. की ते महत्वाचा मुद्दा असा आहे शेवटी की का शरद पवार तरी फायदा घेणार नाहीत या गोष्टीचा किंवा का राजकीय ह्याचा मुद्दा होणार नाही आहे. कारण तसा तसा प्रयत्न झालेला आहे. तुम्ही ते राज्यपाल नियुक्त आमदारांचं म्हणत होता, त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या घटनेमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की साहित्य कला संस्कृती सामाजिक कार्य या क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्तींची नियुक्ती विधान परिषदेवर करण्यात येईल. गेले काही दशके अशी नियुक्ती होत नाही, त्यासाठी कारणं दिली जातात की ही व्यक्ती सामाजिक कार्यात आहे वगैरे. ते ठीक आहे, त्याचं ते राजकीय पक्ष स्वतःचं समाधान करून घेतात. महत्वाचा मुद्दा असा आहे की या राज्यामध्ये सरोजिनी बाबर, गदी माडगुळकर, राजभोज असे अनेक मान्यवर या कोट्यातनं आमदार झालेले आहेत. आता पुढे होतील का मला माहित नाही. नादो मानव सुद्धा साहित्यिक आमदार होते, ते होतील का म्हणजे तशी व्यक्ती होतील का मला माहित नाही. पण राज्यपालांना हा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेऊन सांगण्याचा प्रयत्न का चाललाय हे मी आपल्याला सांगतो. कारण राज्यपाल कोट्यातले आमदार हे मंत्रिमंडळाच्या ठरावावर होत नसतात. राज्यपालांचा तो अधिकार आहे, तर राज्यपाल हा अधिकार बजावताना प्रथा संकेत यानुसार मंत्रिमंडळाचा सल्ला मान्य करतात. मंत्रिमंडळाचा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा फक्त, हे लक्षात घ्या. तर मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने ही नियुक्ती होते. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने ही नियुक्ती करत असताना राज्यपालांनी राजकीय भूमिका घेऊ नये. त्यांच्यावर मंत्रिमंडळाचा ठराव बंधनकारक असतो, निर्णय बंधनकारक असतो. म्हणून हा निर्णय मंत्रिमंडळातून करून घ्यायचा, ज्या योग्य राज्यपाल महोदय हे नाकारू शकणार नाहीत अशी ही अंतर्गत राजकीय चढावड आहे. ही चढावड आता रंगात आलेली आहे. फक्त एवढाच मुद्दा आहे की ही चढावड जनतेच्या हितासाठी कशी चालली आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न करा ना तुम्ही. त्या जनतेचे जे प्रश्न आहेत, ह्या कोविडमुळे जनता अक्षरशः आयुष्यातून उठलेच लोक, त्यांचे जगण्या मरण्याचे प्रश्न प्रचंड गंभीर आहेत, शाळा कॉलेजेसचे प्रश्न गंभीर आहेत, त्याकडे लक्ष दिलं तर हे तुमचे राजकीय प्रश्न जनता आपली मानेल नाही तर आपले मानणार नाही. ठीक आहे ठीक आहे. अंकुश काकडे काहींचं असंही म्हणणं आहे, की राज्यपालांचं हे जे पत्र आहे आणि त्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं जे उत्तर आहे आणि दोन्ही पत्र बघितल्यानंतर शरद पवारांचं जे पंतप्रधानांना पत्र आहे, यातून भाजपचाच घात झाला. भाजप काहीही केले आहे, सरकार काही स्थिर होऊ देत नाही आणि आता राज्यपाल सुद्धा भाजपला मदत करतायत असा एक मेसेज अक्रॉस द मासेस गेलेला आहे. त्यामुळे भाजपचे नेते सुद्धा वैतागलेले आहेत. नाही, भाजपचे नेते वैतागलेत काय नाही माझी सांगणार नाही, परंतु भगतसिंह कोश्यारी साहेब मात्र वैतागले असतील की तुमच्या या राजकारणामध्ये माझ्यासारख्या एका सज्जन माणसाला तुम्ही बळी देताय. माझ्या तोंडून तुम्ही काही गोष्टी किंवा माझ्या पत्रातून तुम्ही तुमच्या काही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करताय आणि या सगळ्यामुळे भारतीय जनता पक्षाची नाचकी झाली आहे, राज्यपाल पदाचं अवमूल्यन झालं आहे याची खंत खऱ्या अर्थाने कोश्यारी साहेबांना लागत असेल
आणि मगाशी जे म्हणाले रवी देशमुख ते खरं आहे की भारतीय जनता पक्ष या पत्राच्या रूपाने स्वतःच हिट विकेट झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मात्र तो चेंडू सीमापार टोलवलेला आहे आणि राज्यपालांना जे काही राज्यघटनेमध्ये निकष आहेत ते मान्यच करावे लागतील. मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळाने केलेली शिफारसी मान्यच करावी लागेल. त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील करतील, परंतु ते त्यांची स्वतःची किंवा इतर कोणाच्या सांगण्यावरून त्याच्यामध्ये बदल करू शकत नाहीत हे निर्विवाद सत्य आहे. आजपर्यंतची ती प्रथा आहे, तीच प्रथा राज्यपाल पार पाडतील अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. ठीक आहे, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि शरद पवार या तिघांची पत्रं आली, त्या पत्रावरनं राज्यामध्ये एक वेगळा वास सुरू झाला आहे. पत्रांची ही गुरघोडी आहे का, त्यातलं जे राजकारण आहे ते रंगतदार आहे आणि राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या ज्या 12 जागा आहेत त्यासाठी महाविकास आघाडी नावं पुढं करते, त्यासाठी मंत्रिमंडळात तो प्रस्ताव आणला जातो आहे अशी माहिती मिळते आहे. किंबहुना राज्यपालांनी आडकाठी घेतलीच तर हायकोर्टाचा दरवाजा ठोठवायचा हा सुद्धा निर्णय होऊ शकतो. त्यामुळं या पत्रांकडं खूप बारकाईनं बघावं लागतं आणि म्हणूनच आपण काल आणि आज सविस्तर अशी चर्चा केली आहे. आज इथंच थांबूया. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राजी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.